कोरोना विषाणू या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातून रिपोर्ट आधी लागत आहे. आता हाती लागलेल्या रिपोर्ट पैकी 5 रिपोर्ट हे पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे. या रिपोर्ट पैकी 1 रिपोर्ट हा रिपीट असल्यामुळे नवीन नाशिक जिल्ह्यातील 4 रिपोर्ट हे पॉझिटिव्ह असून या रिपोर्ट मध्ये नाशिक येवला सिन्नरचा देखील समावेश आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सटाणा तालुक्यात देखील कोरोनाने शिरकाव केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आणि या रिपोर्ट पैकी 1 रिपोर्ट पुन्हा मालेगाव येथील पॉझिटिव्ह आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारो कॉल लाईनवर जोडले जात आहेत. बोला सर, काय अधिक माहिती मिळते या संदर्भात? हा नमस्कार. आताच काही रिपोर्ट आलेले, टोटल 80 रिपोर्टचे रिपोर्ट आलेले, 80 अहवाल, त्यापैकी 75 निगेटिव्ह असून 5 रुग्ण हे पॉझिटिव्ह आहेत. त्यापैकी 5 मध्ये 4 नवीन आहे आणि 1 रिपीट आहे. आता 4 कोण आहे बघूया. एक 57 वर्षाचे फुलेनगर सटाणा, त्याच्यानंतर एक 34 वर्षाचा महिला आहे वडगाव आवारमाला सिन्नर, एक 20 वर्षाचं बजरंगवाडी नाशिक, एक 27 वर्षाची महिला SDH येवला, त्यानंतर परत मालेगावचे एक 14 रिपोर्ट आलेले आहेत. हे जे आलेले 75, हे जे 5 आहेत हे इतर भागातले, ग्रामीण भागातले, म्हणजे एक सटाणा आहे, एक सिन्नर आहे, एक नाशिक आहे आणि एक येवला. आता मालेगावचे 14 रिपोर्ट आले, त्यापैकी 13 निगेटिव्ह आहे आणि 1 पॉझिटिव्ह आहे. एक 70 वर्षाची जी एक पॉझिटिव्ह जी आहे ती 70 वर्षाची एक महिला आहे नयापुरा येथे. अशा प्रमाणे अहवाल आपल्याला प्राप्त झालेले आहेत. ही माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. मी हरीश मारू, प्रबंध भूमी, नाशिक न्यूज. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. या रिपोर्ट पैकी 1 रिपोर्ट पॉझिटिव्ह हा मालेगावातून असून उर्वरित 3 रिपोर्ट हे इतर तालुक्यातील आहेत. त्याच पद्धतीने सटाणा तालुक्यात देखील कोरोनाने शिरकाव केल्यामुळे खूपच मोठी बातमी आताची हाती लागत आहे. याच पद्धतीने पुढलीही रिपोर्ट जाणून घेण्यासाठी प्रबंध भूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंध भूमी नाशिक न्यूज. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंध भूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.